महाराष्ट्रात अँब्युलन्स घोटाळा उघडकीस, आधी कंत्राट मग कंत्राटदार कंपनीची स्थापना, माहितीच्या अधिकारातून अँब्युलन्स घोटाळा उघड. पुणे हिट अँड रन प्रकरणामध्ये नवी माहिती समोर, अल्पवयीन आरोपी आणि मित्रानं शर्यत लावल्याची माहिती, शर्यत लावल्यामुळे दुर्घटना घडल्याची माहिती. सीएमओ कार्यालयानं अजय तावरेची बदली थांबवली, 10 वर्षापासून अजय तावरेला राजाश्रय, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा आरोप. माफी मागून होणार नाही, त्यांना अद्दल घडवण्याची गरज, फक्त विरोधक आहेत म्हणून आव्हाडांना विरोध नको, जितेंद्र आव्हाडांच्या समर्थनावरून राष्ट्रवादीत मतभेद. पाठिंब्याची गरज वाटत होती, आता एकटं वाटणार नाही, आमदार जितेंद्र आव्हाडांनी पाठिंबा देणाऱ्यांचे मानले आभार. भाजपचं आव्हाडांविरोधात राज्यभरात आंदोलन, जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधामध्ये भाजपचा एल्गार, मुंबई नागपूर कोल्हापूर संभाजीनगरसह इतर जिल्ह्यातही आंदोलन. आव्हाड पुरोगामी विचारांचा सच्चा कार्यकर्ता, मनुस्मृती जाळण्याच्या ओघात ते घडलं असावं, वडेट्टीवारांकडून जितेंद्र आव्हाड यांना पाठिंबा. सुपारी घेऊन काम करतात अशी दमानी यांची प्रतिमा, राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरींचा दमानी यांवर आरोप. पंतप्रधान मोदी कन्याकुमारीतील विवेकानंद मेमोरियलमध्ये ध्यानधारणा करणार, कन्याकुमारीतील 45 तासांच्या मुक्कामासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था. दिल्लीमध्ये उष्णतेच्या लाटेपाठ पाठोपाठ भीषण पाणी टंचाई, पाण्याची नासाडी केल्यास भरावा लागणार 2000 दंड. आला रे आला मान्सून आला, केरळ उत्तर पूर्व भारतामध्ये एकत्रच दाखल, राज्यात लवकरच करणार प्रवेश. परदेशी कशाला जायचं, गड्या आपला गाव भरा, मुख्यमंत्री शिंदेंनी दरे गावातला व्हिडिओ केला ट्विट. कोकण पदवीधरवरून माविया संघर्ष, राष्ट्रवादी एसपीचे ओबीसी प्रदेश अध्यक्ष राज राजापूरकर इच्छुक. महंत जितेंद्र महाराजांची राजकारणामध्ये एंट्री, भाजपकडून निवडणूक लढण्यासाठी जितेंद्र महाराज इच्छुक. मुंबईतील 20 अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर, रहिवाशांना सुरक्षेच्या नियमांचं पालन करण्याचं आवाहन. मनमाड युनियन बँक एफडी घोटाळा प्रकरणी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक, कार्यकर्त्यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना धरलं धारेवर. धुळ्यात जितेंद्र आव्हाडांनी केलेल्या कृतीचा भाजपकडून निषेध, आव्हाडांचा फोटो श्वानाच्या गळ्यात अडकवत केला निषेध. अहमदनगरमध्ये आव्हाडांच्या प्रतिमेचं दहन, जितेंद्र आव्हाड यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची आंदोलनकर्त्यांची मागणी. नांदेडमध्ये जितेंद्र आव्हाडांविरोधात भाजप आक्रमक, आव्हाडांवर गुन्हा दाखल करून अटक करण्याची भाजप कार्यकर्त्यांची मागणी. ताडोबामध्ये वाहनांचे रिव्हर्स यूटर्न बंद, वाघणीची वाट रोखल्यानंतर व्यवस्थापनाचे नवे नियम. दक्षिण मुंबईमध्ये 3 आणि 4 जूनला पाणी नाही, मलबार हिल जलाशयाच्या पाहणी कामामुळे पालिकेचा निर्णय. कोल्हापुरात गवारेड्यांच्या कळपाचा धुमाकूळ, गवारेड्यांच्या कळपानं शेतीचं नुकसान केल्यानं शेतकरी चिंतेत. हिंगोलीमध्ये पाणी टंचाईचं संकट, धरणांसह लघु प्रकल्पातील पातळीमध्ये घट, 8 गावांमध्ये टँकरनं पाणी पुरवठा. पुणे मुंबई दरम्यान 29 रेल्वे गाड्या रद्द, रेल्वे रुळाच्या आणि टर्मिनलच्या कामाच्या विस्तारीकरणासाठी 2 दिवस रेल्वे गाड्या बंद. लोकशाही मराठी, ऐका पहा जागरूक रहा.